नमस्कार, मी संदीप कसालकर आणि आपण पाहतात एक विशेष रिपोर्ट जिथे संस्कृती, परंपरा आणि कोकणचा विकास एकत्र येतो. भाजपा कोकण विकास आघाडी मुंबईच्या वतीने आयोजित कोकण महोत्सव 2024 भव्य सोहळ्यात कोकणच्या समृद्ध वारशाची झलक दिसली आहे. 29 सप्टेंबर 2024 रोजी या महोत्सवाचे उद्घाटन भाजपा कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष सुहास आडिवरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याला भाजपा पदाधिकारी दीपक खानविलकर, महामंत्री बाळा लाड, जिल्हाध्यक्ष राजेंद्र कुडतरकर आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. आणि हे सगळं एका सक्षम नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलंय, त्या म्हणजेच भाजपा कोकण विकास आघाडीच्या सचिव ॲडव्होकेट प्रिया लाड. कोकण महोत्सवामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचा सन्मान देखील करण्यात आला. हे संपूर्ण आयोजन प्रिया लाड यांच्या धडाडीमुळे शक्य झालंय. त्यांचं कौशल्य आणि तळमळ यामुळेच हा महोत्सव इतक्या यशस्वीपणे पार पडला असे भाजपाच्या काही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. तर काही लोकांचे म्हणणे आहे की प्रिया लाड म्हणजे एक जबाबदार आणि सक्षम नेते आहेत. कोकणच्या विकासासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतलाय. त्यांचं नेतृत्व म्हणजे केवळ आयोजनच नाही तर सरकारकडे जनतेच्या समस्या आणि विकासाच्या मागण्यांचे प्रभावी निवेदन देण्यात त्यांचा विशेष सहभाग आहे. महाराष्ट्राची लोकधारा या सुरेख कार्यक्रमाने महोत्सवाच्या पहिल्या दिवशीच सांगता झाली. पण यातली खरी गोष्ट आहे ती म्हणजे लोकांचा आनंद, संस्कृतीचा गौरव आणि नेतृत्वाची धडाडी. जिल्हाध्यक्ष राजेंद्र कुडतरकर यांनी म्हटले की प्रिया लाड यांचे योगदान हे फक्त आयोजनापुरते मर्यादित नाही तर कोकणच्या विकासासाठी त्यांच्या सततच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. त्या जनसामान्यांच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असतात. या महोत्सवाने केवळ परंपरेचीच नव्हे तर लोकांच्या विश्वासाची आणि सक्षम नेतृत्वाची जाणीव करून दिली आहे. भाजपा कोकण विकास आघाडीचे पाऊल म्हणजे विकास आणि संस्कृती याचं एक सुंदर मिश्रण आहे. तर भाजपा कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष सुहास आडिवेकर यांनी म्हटलं की आम्ही आशा करतो की प्रिया लाड यांची धडाडी आणि मेहनत अशीच कायम राहील आणि कोकणचा विकास त्यांच्या नेतृत्वाखाली नक्कीच यशस्वी होईल. कॅमेरामॅन विकास साहेब, संदीप कसालकर, 12:24 मुंबई.